सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे आणि सुप्रियताई सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की हेच मुख्यमंत्री पुढील 25 वर्ष राहणार महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करतात. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आणि स्वतः माननीय शरद पवार, अजित पवार, सोनिया गांधी व राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खुश आहेत. त्यामुळे हा प्रश्न ज्याने निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यसभेसाठी 6 पैकी ज्यांनी 6 जागा भरलेल्या आहेत त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. खरं तर त्यांच्याकडे एवढी मतं नाही आहेत. जर मत असतील तर त्यांनी नक्की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. आधी त्यांना 6व्या जागेसाठी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं व कोल्हापुरातून आज आहे का दूध आणि साखर व्यवसाय एकाला उमेदवार अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या उद्धव ठाकरे आहेत मुख्यमंत्री आणि सुप्रिया ताई सुळेचं म्हणणं आहे की हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, सोडून द्या. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्या आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहेत आणि स्वतः माननीय शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, सोनिया गांधी असतील, राहुलजी असतील, हे उद्धवजींच्या नेतृत्वावर ते खुश आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे कोणी निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केलं. सर, राज्यसभेच्या जागेसाठी सर्वांनी आता अर्ज भरले, भरू द्या. 6 पैकी 7 जागे आता 7वी जागा ज्याने भरलेली आहे त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसतं. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढी मतं नाही आहे. मतं जर असती तर त्यांनी नक्की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केला असता, पण आधी छत्रपती संभाजींना पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला.